खाली राहिला आणि विश्वजीत कुठेतरी नक्कीच नाराज असतील, कारण अशा अवांतर धावा जर आपण बहाल केल्या तर प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं लक्ष्य ते आपल्या समोर उभं करतील। हा चेंडू यावेळेस मात्र लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, ए वन क्वालिटीचा आय एस आय मार्क हा षटकार येतोय। फलंदाज आहेत आपण पाहिला ते यावेळेस रोशन, रोशन मात्रेच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या फुलते बहरते, ती म्हणजे 31 घरामध्ये जाऊन पोहोचते। विश्वजीतचा हा चेंडू भिरकावून दिला होता लॉन्ग ऑन सीमा रेषेबाहेर। पुन्हा एकदा रोशन सामना करेल विश्वजीत मात्रेचा। ओर द विकेट, हा चेंडू यावेळेस मात्र जितक्या वेगाने आला होता तितक्याच वेगाने भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर, आणि यावेळेस येतोय सलगचा हा दुसरा षटकार। फलंदाज आहेत रोशन मात्रे, धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती म्हणजे आपण पाहताय 37 धावा। धावसंख्येला आता मात्र गती मिळते, पहिल्या दोन षटकात आपण पाहिला तर 21 धावा होत्या आणि आता आपण पाहिलं तर 37 धावा, म्हणजे आत्ता 16 धावा या षटकामध्ये कुठलेल्या आहेत, काय बॅटिंग केली आहे। फलंदाज रोशनने तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, नेहमीच आक्रमक मानला गेलेला आहे तिसऱ्या क्रमांकावरती। अनेक फलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्यांची कारकीर्द तुम्ही पाहिलेली आहे, आणि अनेक असे फलंदाज जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नेहमी चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहे। आज चेंडू ड्राईव्ह करतायत यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने, स्क्वेअर ड्राईव्ह, पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा। रोशनला रोखणं फार कठीण झालेलं आहे आणि अशा प्रकारे या चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 41 धावा। हे षटक फार मौल्यवान ठरलं आणि खूप महत्त्वाचं ठरलं, ते म्हणजे कामोटे संघासाठी। कामोटे संघ आता मात्र नक्कीच एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने या ठिकाणी मार्गक्रमण करतोय, ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहे एक चांगलं लक्ष समोर ठेवणं फार गरजेचं आहे। ज्या प्रकारे बॅटिंग दापोली संघाची पहिल्या दोन सामन्यामध्ये झालेली आहे, पहिल्या सामन्यात विश्वजीत अपयशी झाले होते पण त्यानंतर विशाल जितेकरने जबाबदारी काय असतं ते दाखवून दिलं। क्रिकेटचं पहिलं अक्षर सी कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, क्रिकेटचं दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आपल्याला पाहायला मिळाली, क्रिकेटचं तिसरं अक्षर आ इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता आपण सातत्याने या खेळामध्ये पाहत असतो, क्रिकेटचं चौथं अक्षर सी कंट्रोल नियंत्रणामध्ये खेळताना आपण या सर्वांना पाहिलेले। धावसंख्या धावफलकावरती आहे 41, सर्वे जितेकरवर विश्वास दाखवलाय, स्लॉगओवरमध्ये सर्वेश येतोय, स्ट्राईकला मात्र एक हार्ड हिटर फलंदाज सुबोध गोवारी। सर्वेश राउंड द विकेट, हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सुबोधला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने आणि हा लागतोय कामोडी संघाला धक्का क्रमांक 3। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ती म्हणजे 41। सर्वेशने आल्या आल्याच इथे नक्की सुबोधला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि 3 धक्का दिला यावेळेस कामोटी संघाला। दापोली संघाची गोलंदाज सर्वेश एक नवोदित गोलंदाज आहे आणि सातत्याने विशाल झाले किंवा विश्वजीत त्याच्यावरती भरोसा दाखवत आहेत आणि त्याच्यामध्ये एक नक्कीच त्यांना एक भावी एक उत्कृष्ट गोलंदाज दिसतोय आणि त्यामुळे नक्कीच तो प्रयत्न करतोय स्वतःला सिद्ध करण्यासाठी। धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 41 आणि या षटकातील हा दुसरा चेंडू स्ट्राईकला फलंदाज सरकलेले आहेत रोशन, नवीन फलंदाज विक्रांत पाटील येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला। अंतिम षटक, अंतिम षटकातील 5 चेंडू, या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जर कामोटी संघाकडनं, तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल सर्वेशचा कमीत कमी धावा खर्च करण्याचा। हा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय, रोशनला रोखणं फार कठीण होऊन बसलंय आणि या 7 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 47 घरामध्ये जाते। 50 जास्त धावा इथे लावण्याचा नक्कीच प्रयत्न असेल धावफलकावरती आणि अशा प्रकारे षटकार येतोय। पहिला धक्का दिला होता या ठिकाणी, पहिलंच यश संपादित केलं होतं सर्वेशने वैयक्तिक आणि सांघिक आपण पाहिलं 3 यश होतं, पण त्यानंतर या आनंदावरती विरजण टाकले या षटकाराने आणि संघाला 6 धावा या ठिकाणी येत आहेत कामोडी संघासाठी। धावसंख्या धावफलकावरती 47। आजच्या दिवसातील ही अखेरची लढत, हे अखेरचं सत्र माझं आहे नक्कीच आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली, पुन्हा एकदा दुसऱ्या वर्षामध्ये मी आभार व्यक्त करेन या ठिकाणी तेजस मात्रे,
त्यानंतर विशाल जितेकर आणि त्याचबरोबर विकास म्हात्रे या त्रिमूर्तींचं मनापासून आभार व्यक्त करेन. दीपक पाटील यांचं देखील आभार व्यक्त करेन ज्यांनी त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतोय. हा चेंडू यावेळेस मात्र भिरकाव दिलाय आउट ऑफ दी पार्क. ए वन गर्डीचा हॉलमार्क सिक्सर. रोशन म्हात्रे जबरदस्त बॅटिंग, धावांचं अर्धशतक पूर्ण होतंय, 53 धावा. आणि रोशनच्या बॅट मधून येतो हा चौथा षटकार. म्हणजे रोशनची बॅट फक्त चौकार षटकारांचीच भाषा बोलते आणि या मैदानावरती संघाला मात्र एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाते. 53 धावा झाल्यात, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. भिंगारीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू ब्रिजेश परदेशी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचा हा लाडका खेळ, ज्या खेळाने सचिन तेंडुलकर सारख्या एक खेळाडूला दैवत्व बहाल करून दिलं. या खेळाचा जन्म जर इंग्लंडमध्ये झाला तरी या खेळाची देवता जन्माला आली. या महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये याचा सार्थ अभिमान आम्हा भारतीयांना असायला हवा. धावसंख्या धावफलकावरती 53. सर्वेश बघूया कमबॅक करतोय का. पहिल्या चेंडूवरती सुंदर सुरुवात केली पण नंतरचे दोन चेंडू आपण बाहेर सीमारेषे बाहेर पाठवले. हा चेंडू यावेळेस स्लोअर वन होतो, ऑफस्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला आहे. पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील, हेमंत कोळी सर, सुभाष पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तरी उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून एक काळ गाजवला संदर्भ संघासाठी. हेमंत कोळी सर हे देखील जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून. ओ हो हो हो, चेंडू गेलाय खूपच लांब आणि जाताना देऊन गेलाय रोशनला आणि कामोडी संघाला साधावा. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 60 धावा. दापोली संघाची चिंता जी अगदी पहिल्या षटकापासून होती ती कायम राहिली आणि सलग 3 षटकामध्ये आपण पाहतो 16 चेंडू त्यांनी हाताळले आणि 11 षटकार आलेले. बघा काय माहिती आम्हाला या ठिकाणी कांचन देत आहे. कांचनचं देखील या ठिकाणी कौतुक करायला हवं. दीपक पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते, क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत आणि त्याचबरोबर समालोचनाची संपूर्ण जबाबदारी, त्याच्या व्यतिरिक्त इतर काही ज्या जबाबदाऱ्या त्या यशस्वीरित्या ते पार पाडत आहेत. आणि त्याचबरोबर हे पप्या खरोखर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पप्या वन मॅन आर्मी आहेत, सर्वांची काळजी घेत आहेत संपूर्ण. ओ हो हो, रोशन म्हात्रेने चेंडू पाठवलाय समोरच्या इमारतीमध्ये. ऑन साईड नाही तर ऑफ साईडलाही खेळू शकतो या फटक्याच्या माध्यमातून दाखवतोय. धावसंख्या धावफलकावरती 66. खरं तर आजच्या दिवसामध्ये समोरच्या दिशेने इतका लांबवरचा षटकार कोणी मारला नव्हता, पण रोशन दाखवतोय आत्मविश्वास दुणावलाय. आणि एकदा आत्मविश्वास दुणावला की वाटेल तिथे मारता येतं आणि जे आपण करतो ते सारं मनासारखं होत असतं. पप्या या ठिकाणी नक्कीच चहाची व्यवस्था करतात. पप्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तेजस म्हात्रे यांची राईट हँड आहेत आणि खूप चांगली कामगिरी ते करत आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये असे अनेक कार्यकर्ते असतात जे तन मन धन लावून या ठिकाणी नक्कीच स्वतःला समर्पित करत असतात, पण इथे काय बॅटिंग केले रोशनने, पैसा वसूल बॅटिंग. आणि बघा काय धावांची गती आहे, धावसंख्या 66. आणि आता मात्र चेंडू अजूनही मला वाटतं एक चेंडू शेष आहे. सर्वेश राऊंड द विकेट. हो हो हो, आणि इथे मात्र किती गोड शेवट केलाय षटकाराने आणि सलग 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा भीम पराक्रम या ठिकाणी केलाय रोशन म्हात्रेने. तर रोशन साठी टाळ्यांचा गजर याला हरकत नाही. काय बॅटिंग केले बघा, चेतन आणि परेश बाद झाल्यानंतर काय बॅटिंग केले आणि एकूण धावा त्यांनी केल्या 46. 9 चेंडूचा सामना केलाय म्हणजे 500 जास्त स्ट्राईक रेट या ठिकाणी पाहायला मिळतो. दीपक पाटील सर व्हॉट अ बॅटिंग. आणि संघाची एकूण धावसंख्या आहे ती म्हणजे आपण पाहतोय 72 धावा. पुन्हा एकदा दापोली संघाच्या फलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागेल, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये देखील हेच चित्र होतं. गोलंदाजी ही त्यांची कमकुवत गोलंदाजी पहिल्या 2 सामन्यात राहिली आणि तिसऱ्या सामन्यात देखील